तर नमस्कार, मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल भिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल भिडूच्या एका नव्या भागात। तर सकाळचे वाजले आहे 7 आणि मी आज एकटाच व्लॉग करायला निघालेलो आहे। आज आपण चाललोय इगतपुरीला आणि इगतपुरीला जाता जाता आपण ह्या भागात कव्हर करणार आहोत मुंबई नाशिक महामार्गावरील CNG पंप्स। ठाणे ते इगतपुरी दरम्यान शक्य होतील तितके CNG पंप्स मी कव्हर करणार आहे। मी ऑलरेडी कोकणातील CNG पंप या नावाने एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि ह्या व्हिडिओला आपण प्रचंड प्रतिसाद दिला। तुमच्या ह्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि ह्या व्हिडिओलाही तुमच्याकडून मला तितकाच प्रतिसाद मिळेल अशी मी आशा करतो। आत्ता कुठे ट्रॅफिकमधून सुटलोय, फुल ट्रॅफिक होतं या मुंबई नाशिक हायवेला। आता भिवंडी बायपास म्हणजे कल्याणला जो रोड जातो उजव्या बाजूला, तिथे आम्ही पोहोचतोय। आता मी तिथे गॅस भरून घेतो आणि मग निघू मग आपण पुढच्या प्रवासाला। आपल्या लिस्टमध्ये जो पहिलं गॅस स्टेशन आहे ते आहे महानगर गॅसचं कल्याणमधील गॅस स्टेशन। मुंबई नाशिक महामार्गावरनं उजव्या बाजूला एक साधारणतः 5 मिनिटावर हे गॅस स्टेशन आहे आणि हे गॅस स्टेशन ऑनलाईन असून येथे 12 डिस्पेन्सर आहेत आणि हे 24 तास सुरू असते। मी माझ्या पहिल्या ब्लॉगला जाताना म्हणजे अशोका वॉटरफॉलच्या ब्लॉगला जातानाही इथेच CNG भरलं होतं। हा आहे RR फ्युएल अँड CNG पंप आणि हा CNG पंप मुंबई नाशिक महामार्गाला अगदी लागूनच आहे। हा CNG पंप ऑफलाईन पद्धतीचा असून येथे फक्त 4 डिस्पेन्सर आहेत आणि हा CNG पंपही 24 तास सुरू असतो। तर भिवंडी बायपास जवळ जो कल्याणला आतमध्ये रोड जातो तिथे 2 CNG पंप आहे, त्यापैकी महानगर गॅसच्या CNG पंपावर मी गॅस भरलेला आहे। आय डोंट नो ह्या नाक्याला किंवा सिग्नलला काय म्हणतात, कारण ह्या नाक्यावरून डाव्या बाजूला रोड जातो तो भिवंडीला आणि उजव्या बाजूला जो रोड जातो तो कल्याण शहरामध्ये। नक्की माहीत नाही या नाक्याला काय म्हणतात, भिवंडी नाका म्हणतात का कल्याण बायपास म्हणतात का भिवंडी बायपास नाका म्हणतात। आता यानंतरचा जो CNG पंप आहे तो आहे येवई नाक्याच्या पुढे आदर्श पेट्रोलियम, हा आहे HPCLचा पेट्रोल पंप आणि हा पेट्रोल पंपही 24 तास सुरू असून इथे फक्त 4 डिस्पेन्सर आहेत। आता याच्या पुढचा जो CNG पंप आहे तो डायरेक्ट आहे वाशिंदला, जो आहे HP पेट्रोल पंप आणि ह्या 2 पेट्रोल पंपामधलं अंतर आहे 22 किलोमीटर। हा आहे वाशिंदचा HP पेट्रोल पंप, इथेही 4 डिस्पेन्सर आहेत आणि मी गेलो तेव्हा इथे CNG सुरू होता। हा CNG पंप ऑफलाईन पद्धतीने सुरू असतो, त्यामुळे CNG सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी। आणि याच्या अगदीच शेजारी एक उडीपी टू मुंबई नावाचं हॉटेलसुद्धा आहे, त्यावरनं तुम्ही गेस करू शकता। हे वाशिंदचं CNG पंप आहे आणि हे CNG पंप
सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत चालू असतं. आणि आता मी आलो तेव्हा इथे फक्त 3-4 गाड्यांचीच लाईन होती. आता 9:13 झालेले आहेत. आम्ही वाशिंद क्रॉस केलेला आहे. वाशिंदचा जो हा पेट्रोल पंप आहे त्याच्या 1-2-3 किलोमीटर रेंजमध्ये अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे मुंबईला जाण्याच्या डायरेक्शनला दुसरा CNG पंप आहे, तो आपण येताना कव्हर करूया. आता वाशिंदनंतर पुढचा जो CNG पंप आहे तो आहे खर्डीला, आणि तो पेट्रोल पंपही HP चाच पेट्रोल पंप आहे. वाशिंदच्या CNG पंपापासून ते खर्डीच्या CNG पंपापर्यंत अंतर आहे 28 किलोमीटर. हा आहे खर्डीचा HP पेट्रोल पंप. आणि इथे मी जेव्हा पोहोचलो तेव्हा कळलं की इथला CNG पंप अजून चालू झालेला नाही, म्हणजे हा नॉन ऑपरेशनल कंडिशनमध्ये आहे. कधी चालू होईल काही माहीत नाही, पण भविष्यात मात्र आपल्याला हा ऑप्शन अवेलेबल असेल. तर खर्डीनंतर जो पुढचा CNG पंप आहे तो आहे डायरेक्ट इगतपुरीला. हा CNG पंप आहे इंडियन ऑइलचा, आणि आता माझ्या माहितीनुसार हा CNG पंप परमनंटली क्लोज करण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो कन्सिडर करू नका. आतापर्यंत आपण नाशिकच्या दिशेने जाताना CNG पंप कव्हर केलेले आहेत, आणि आता आपल्याला यूटर्न मारून यायचं आहे. मग आपण मुंबईच्या दिशेने जातानाचे CNG पंप कव्हर करू. आता आपण घोटी टोलनाक्याच्या अलीकडे यूटर्न मारूया, आणि नंतर मुंबईला येण्याच्या वाटेवरती जे काही CNG पंप आहेत ते कव्हर करूया. खोटी टोलनाक्याच्या अलीकडे यूटर्न घेतल्यानंतर आपल्याला पहिला जो CNG पंप लागतो तो लागतो MR राठी अँड कंपनी. हा आहे भारत पेट्रोलियमचा CNG पंप. आता हा जो पेट्रोल पंप आहे हा आहे MR राठी अँड कंपनी BPCLचा CNG स्टेशन, आणि हा पेट्रोल पंप घोटी टोलनाक्यापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे मुंबईच्या दिशेने जाताना. इथले गॅस प्रोव्हायडर महाराष्ट्र नॅचरल गॅस असून इथे फक्त 4 डिस्पेन्सर आहेत. आणि मी जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा हा पंप अगदी व्यवस्थित सुरू होता आणि गाड्यांची गर्दीही फार कमी होती. हा CNG पंप महाराष्ट्र नॅचरल गॅसचा असल्या कारणामुळे इथे CNG रेट थोडेसे मुंबईपेक्षा जास्त आहेत, म्हणजे सध्याचा CNG रेट आहे जवळजवळ 91 रुपये. आता MR राठी अँड कंपनी या CNG पंपानंतर पुढचा जो CNG पंप आहे तो आहे इगतपुरीला, आणि त्याचं नाव आहे पार्वती फिलिंग स्टेशन. आणि ह्या 2 CNG पंपामधलं अंतर आहे 4.5 किलोमीटर. मी इथे जेव्हा पोहोचलो तेव्हा हा CNG पंप मला नॉन ऑपरेशनल कंडिशनमध्ये सापडला. इथेही 4 डिस्पेन्सरच होते, पण ते पूर्णपणे झाकून ठेवण्यात आलेले होते, त्यामुळे थोडाही वेळ न थांबता मी तिथून कल्टी मारली. आता इगतपुरीनंतर डायरेक्ट जे CNG स्टेशन आहे ते आहे वाशिंदला, म्हणजे शहापूरजवळ. थोडासा पुढे गेलो म्हणून पुढच्या गेटने गाडी रिव्हर्समध्ये आतमध्ये टाकली. हा आहे वाशिंदचा मुंबई लेनवरील HP पेट्रोल पंप आणि CNG स्टेशन. जागा अगदी प्रशस्त आहे हे तुम्ही पाहूच शकता, आणि इथे 4 डिस्पेन्सर आहेत.
आणि ऑब्व्हियसली हा सीएनजी पंप ऑफलाईनच आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. अँड थँक्स फॉर वॉचिंग.